परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र या परभणीला एक शापही आहे की जो जो खासदार या ठिकाणी शिवसेनेनं निवडून दिला किंवा लोकांनी शिवसेनेचा निवडून दिला, परभणी हिंगोली हा संयुक्त जिल्हा असतानापासून तर अगदी अलीकडे 2009-2013 पर्यंत, म्हणजे सुरुवातीला अशोक देशमुख हे खासदार झाले, त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर सुरेश जाधव खासदार झाले, त्यांनीही पक्ष सोडला. मग तुकाराम रेंगे पाटील खासदार झाले, त्यांनीही पक्ष सोडला. त्यानंतर बापूसाहेब गणेशराव दुधगावकर ते खासदार झाले, त्यांनीही पक्ष सोडला. मात्र परभणीच्या जनतेनं काही शिवसेनेला सोडलं नाही. त्यानंतर बंडू जाधव आल्यानंतर ते मात्र थांबले. तिकडे हिंगोलीमध्ये तीच अवस्था, विलास गोंडेवारांनी पक्ष सोडला, शिवाजी महाराजांनी पक्ष सोडला. तर हे पक्ष सोडत असताना यांची नेमकी अडचण काय होती? आता ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील यांची तर अवस्था अशी होती खरं म्हणजे की खासदारकी त्यांना त्यावेळेस लढवायची नव्हती. 2009 पक्षानं बळजबरी त्यांना तिकीट दिलं कारण उमेदवार नव्हता त्यांच्याकडे, पक्ष अडचणीत होता. आणि पक्ष अडचणीत आहे म्हणून मग शेवटी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांची भूमिका घेतली की पक्षाने जर सांगितलं मुंबईतून लढ तर मी मुंबईतून लढायला तयार आहे, पक्ष अडचणीत आहे, मी सच्च्या शिवसैनिक आहे, मध्ये दिला. एवढी भावना असताना सुद्धा, आणि ते शिवसेनेचे फाउंडर मेंबर परभणीतले, असं असतानाही पक्षानं त्यांना 2 वेळेस आमदार केलं, त्यानंतर खासदार केलं. खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस पक्षानं निधी सुद्धा दिला, तरीही त्यांनी शिवसेना का सोडली? मग त्यावेळेस आमच्या असं ऐकण्यात आलेलं होतं की काँग्रेसला गरज होती आणि काँग्रेसने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही कोटींची रक्कम तुकाराम रेंगे पाटलाला दिली आणि त्या रकमेच्या त्या पैशाच्या लालचीमुळे ही सगळी तपश्चर्या सोडून रेंगे पाटील निघून गेले काँग्रेससोबत. वास्तविकता काय आहे हे तर रेंगे पाटीलच सांगू शकतील. ऐकूयात काय म्हणतात ते रेंगे पाटील. तुम्ही शिवसेना जेव्हा सोडली त्यावेळेस असं सांगितलं जात होतं की खासदार शिवाजी माने माजी खासदार यांच्या सांगण्यावरून तुम्ही शिवसेना सोडली आणि काँग्रेससोबत तुम्ही गेलात आणि तुम्हाला खूप मोठं घबाड मिळालं, नेमकं याच्यामागचं कारण काय? तेव्हा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की शिवसेनाचा मी फाउंडर मेंबर आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या सर्व तालुक्यामध्ये मी शिवसेनेचं काम केलेला एक कार्यकर्ता होतो. परंतु मला शिवसेना सोडताना माझ्या मनाला खूप वेदना झाल्या, परंतु शिवसेना सोडण्याला मला भाग पडलं. त्याचं कारण हे असं आहे की ज्या वेळेस मी सिटिंग आमदार होतो, 2004-9 मी आमदार होतो, शिवसेना पक्षाकडून आमदार होतो. मी आमदार असताना मला त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी माझं नाव त्यांनी निश्चित केलं. त्यावेळेस मी पक्षाकडं आणि मनोहर जोशी साहेबांना, आज मनोहर जोशी साहेब इथं नाही आहेत आपल्यात, परंतु मी त्यांना लेखी पत्र दिलं होतं की साहेब मी आमदार असताना मला खासदारची निवडून लढण्याची इच्छा नाही आहे, माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि माझी मानसिक मनस्थितीसुद्धा नाही लोकसभा लढायची, त्यानं मी काही लोकसभा लढू शकत नाही. परंतु तुम्ही कोणालाही लोकसभेचे तिकीट द्या, ज्याला तुम्ही लोकसभेचे तिकीट देताल त्या माणसाला परभणी विधानसभा मतदारसंघातला संपूर्ण खर्च मी करतो आणि त्याला मतदारसंघातून परभणी मतदारसंघातून लोकसभेला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं मी वचन देतो. परंतु असं असतानाही मला पक्षानं जबरदस्तीनं लोकसभेचं तिकीट दिलं. शिवसेना प्रमुख मांडे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आश्वासनानं, जनतेच्या सहकार्यानं मी लोकसभेत 14 लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलो. आणि नंतर ज्यावेळेस 15 लोकसभा लागली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माननीय शिवसेना प्रमुख त्यावेळेस थोडे थकलेले होते, त्याची शारीरिक परिस्थिती त्यांना साथ देत नव्हती, म्हणून सगळा कारभार पक्षाचा माननीय उद्धवसाहेब पाहत होते. आणि मग उद्धवसाहेबांनी काही कारण नसताना मी खासदार झालो, माझ्या जागेवर बंडू जाधव हे आमदार झाले आणि उद्धव ठाकरेनं 2008 उद्धव ठाकरेंनी बंडू जाधव यांना आदेश दिले की तू लोकसभेच्या निवडणुकीला तयारी लाग. आणि ज्यावेळेस बंडू जाधव परभणी लोकसभा मतदारसंघात मी खासदार असताना बंडू जाधव विधानसभा मतदारसंघात परभणीचे आमदार होते, त्यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात फिरणं काम करणं योग्य होतं, म्हणून ते पूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरत होते.
त्यावेळेस अनेक पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही खासदार आहेत, ते आमदार आहेत, तर ते तुमच्या लोकसभेच्या आमदार मतदारसंघ सोडून लोकसभेच्या मतदारसंघात का फिरतात. त्यावेळेस मी पत्रकारांना प्रश्न केला व हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही बंडू जाधव यांना प्रश्न विचारा की तुम्ही आमदार असताना लोकसभेच्या मतदारसंघात का फिरता. त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं आणि बंडू जाधव यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितलं की उद्धव साहेबांनी मला लोकसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिलेत, म्हणून मी लोकसभा मतदारसंघात फिरत आहे. आणि त्यामुळं मी माझी मानसिक स्थिती ढासळली आणि मी हा विचार केला की मी लोकसभा मागत नसताना मला जबरदस्त लोकसभा दिली, माझी तयारी नसताना लोकसभा दिली आणि आज तर मी सिटी खासदार आहे, माझी पूर्ण तयारी आहे, लोकसभा लढण्याची माझी मानसिकता आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आमदारांना बंडूदारांना माझ्या जागेवर लोकसभेला का आदेश दिले या विषयाबद्दल माझ्या मनामध्ये थोडासा दिदासा निर्माण झाली आणि म्हणून मी ज्यावेळेस आमचे त्यावेळेस डिलिमिटेशन झालं होतं आणि शिवसेना भवनला त्यांनी खास डिलिमिटेशन झाल्यानंतर सगळ्या खासदारांची बैठक बोलावली सिटी खासदारांची, त्या बैठकीत मी उद्धव साहेबांना प्रश्न विचारला की साहेब मी आमदार असताना मी स्वतःहून सांगितलं होतं मला लोकसभा नको, तरी पण तुम्ही मला आदेश दिला आणि त्या आदेशाचं मी पालन केलं, मी खासदार झालो. आज माझं काय चुकलं की तुम्ही मला आज मी सिटी खासदार असताना माझ्या जागेवर तुम्ही बंडू जाधवला तुम्ही लोकसभासाठी तयारी लागलं याचं उत्तर मला पाहिजे तुमच्याकडून. आणि ह्यामुळं माझा आणि उद्धव साहेबांचा वाद झाला आणि त्या वादामधून मला बराचसा त्या मीटिंगमध्येच वाद झाला आणि नंतर मग मी निर्णय घेतला आणि मी मीटिंग संपल्यानंतर दिल्लीला गेलो आणि मी आमचे पार्लमेंटरी लीडर आनंद गीते यांच्याकडे माझा राजीनामा दिला सिटी खासदार असताना की बाबा आता मला काही लोकसभा इंटरेस्ट नाही आणि मला आता राहायचं नाही, हा माझा खासदारकीचा राजीनामा स्वीकारा. त्यावेळेस आनंद गीते साहेबांनी सांगितलं की बा तुम्ही असं करू नका, तुम्ही आपण सिनियर लीडर आपले राज्यसभेचे पार्लमेंटरी नेते मनोहर जोशी सर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू, नंतर तुम्ही हे करा, हे राजीनामा वगैरे देऊ नका. आणि नंतर मग मला त्यांनी मनोहर जोशी साहेबांच्या कार्यालयात नेलं लोकसभेच्या आणि मला त्यांनी मी सरांना विचारलं की सर मी तुम्हाला लिखित दिलं होतं की मला लोकसभा नको, मी आमदार आहे, मी आमदार ठीक आहे, माझी आर्थिक परिस्थिती नाही, मानसिक मनस्थिती नाही लोकसभा लढायची, तरी पण तुम्ही मला लोकसभा लढायला लावली, मी शिवसेना प्रमुखाच्या हस्ते मला खासदार झालो, लोकांनी सहकार्य केलं म्हणून खासदार झालो, परंतु आज माझं काय चुकलं या उद्धव साहेब मी सिटी खासदार असताना माझ्या ठिकाणी म्हणून राहतो आमदार असा लोकसभेच्या तयारीला लागा असा आदेश दिला, त्याच्यामुळे मला आता पक्षात राहायचं नाही आणि राजकारणात राहायचं नाही, हा माझा राजीनामा स्वीकारा. त्यावेळेस मनोहर जोशीने मला समजूत काढली आणि त्यांनी मला सांगितलं की रंगे पाटील मीटिंगमध्ये काय झालं, ह्या मीटिंगमध्ये आपण सर्वच होतो आणि उद्धव साहेबांना तुम्ही हा क्रॉस केलंही होतं, परंतु उद्धव साहेब आपले सर्वसर्व नेते असल्यामुळं आणि मी त्यांना ह्या मीटिंगमध्ये काही बोलू शकलो नाही, परंतु मी तुला प्रॉमिस करतो की आपण काही दिवस जाऊ द्या, तुझा राजीनामा घे, मी नंतर परभणीला येतो, परभणीत येऊन काय त्याची चारिशा करतो आणि उद्धव साहेबाला रिपोर्ट देतो आणि सगळं समजून सांगतो, परंतु आज तुम्ही राज्यात येऊ नका, कारण आजच मागच्याच महिन्यामध्ये आपल्या सुबोध मोहिते यांनी राजीनामा दिला, आज तुम्ही राजीनामा देतात तर उद्या जनतेमध्ये चुकीचा मेसेज जाईल किंवा दोन दोन खासदार राजीनामा देतात म्हणजे पक्षात काहीतरी चुकीचं काम चाललेलं आहे आणि मग त्याचा परिणाम पक्षावर होईल आणि उद्या लोकसभेला कोणी मतदार देणार नाही खासदारच्या उमेदवाराला, म्हणून तुम्ही माझा ऐका, तुम्ही राजीनामा वापस घ्या आणि पक्षाचं काम करा, तुम्ही काही चिंता करू नका, एवढं मला सांगितलं. परंतु ते सांगितल्यानंतर मी माझा राजीनामा मागे घेतला आणि मी पक्षाचं काम करीत राहिलो, परंतु त्यावर काहीच अंमलबजावणी झाली नाही आणि मग ज्यावेळेस अनुकरणाचा विषय आला आणि त्यावेळेस काँग्रेसला गरज होती आणि म्हणून मी काँग्रेसला हा राष्ट्रीय मुद्दा होता की अनुकरण हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा होता आणि त्या मुद्द्यावर मी मतदारसंघ मी काँग्रेस पक्षाला मतदान केलं नाही, परंतु मी अपसेट राहिलो आणि मला काँग्रेस पक्षाला मतदान करा म्हणून काँग्रेसच्या नेत्याने आग्रह केला, परंतु मी काँग्रेसच्या पक्षाला मतदान केलं नाही, मी फक्त एवढं सांगितलं मी अपसेट राहू शकतो, याच्यामुळे तुमचा काय फायदा होईल नुकसान होईल तुम्ही तुमचं पहा, परंतु मी मतदान करणार हे माझा निर्णय घेतला आणि मी अपस्पॉन राहिलो. याच्यामध्ये ना माणेसाहेबांचा संबंध आहे, ना माझ्या फॅमिलीचा संबंध आहे, ना माझ्या मुलाचा संबंध आहे, हा निर्णय फक्त माझा एकट्याचा आहे, हा कोणालाही माहीत नव्हता, माझ्या कार्यकर्त्याला माहीत नव्हता, पदाधिकाऱ्यांना नव्हता, माझ्या नातेकाला माहीत नव्हता, कोणा नेत्याला माहीत नव्हता, हा माझा स्वयंस्फूर्त हा रागारा घेतलेला निर्णय होता आणि मी निर्णय घेऊन मी काँग्रेसमध्ये मी मतदानाला अपसेट राहिलो. नंतर पक्षाने माझ्याविरुद्ध
मला अपात्र करण्याची कारवाई दाखल केली आणि त्या कारवाईमध्ये मी स्वतः माझा वकील लावून मी हजर राहिलो आणि मी माझी केस जिंकलो आणि मी माझा अपात्रता मी झालो नाही तर मी 2009 पर्यंत संपूर्ण खासदारचा कालावधी मी पूर्ण केला आणि त्यानंतर मग मी 2009 पक्ष बदलला आणि काँग्रेसमध्ये जॉईन झालो आणि काँग्रेस पक्षाचं सदस्य स्वीकारलं आणि 2009 मी विधानसभेचा काँग्रेसचा आमदार म्हणून उभा राहिलो. परंतु माझं दुर्दैव असं आहे की काँग्रेसच्याच काही नेत्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी मला विरोध केला. काँग्रेसचाच एक शहरचा अध्यक्ष आणि सिटिंग नगरसेवक विखारलाला नावाचा व्यक्ती माझ्या मुस्लिम समाजाचा माझ्याविरुद्ध उभा राहिला. म्हणून मुस्लिम समाजाची मतं की काँग्रेसची वोट बँक ही त्या उमेदवाराकडे गेली आणि तरी परंतु तशा परिस्थितीत मी संपूर्ण फाईट दिली आणि मी बराबरीत मतं घेऊन मी पराभूत झालो आणि तेव्हापासून मी 2009 आजपर्यंत मी काँग्रेसचं काम करतो आहे. आजही काँग्रेसचं काम मी प्रमाणिकपणे मी ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी प्रमाणिकपणे काम करत असतो. जोपर्यंत शिवसेना होतो तोपर्यंत शिवसेनेत प्रमाणिकपणे काम केलं. 2009 आज 2024 आहे आजपर्यंत मी प्रमाणिकपणे मी काम करतो. परंतु अद्यापही मला काँग्रेसमधून कुठेही स्थान सन्मान मिळाला नाही तरी परंतु मी फक्त घेतलेला निर्णय आणि म्हणून मी आज काँग्रेसच्या कामात आहे. बरं बापू आम्हाला सांगा की ह्या अनुकराच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही अनुपस्थित राहिला यावेळेस तुम्हाला 50 कोटी रुपये मिळाले अशी जी चर्चा आहे याच्यामध्ये काय तथ्य? अहो आबा मला जर 50 कोटी जर मिळाले असते तर मी केव्हाच आज मी ह्या परिस्थितीत राहिलो नसतो. मी केव्हाच कुठल्या कुठे गेलो असतो. मी मला पैसे बी दिले असते त्यांनी अनेक लोकांना पैसे दिले परंतु मी त्यांना सांगितलं मला पैसे पाहिजे नाही आणि मला काही करायचं नाही फक्त माझा मी माझ्या रागामुळं माझ्या रागामुळं मी तुम्हाला मी पक्षातून मतदानाला अपसेट राहिलो. मी जर पैसे घेतले असते मतदान केलं असतं ना. बरं या संदर्भामध्ये अजून एक चर्चा अशी आहे की तुम्ही एकदा विलासराव देशमुखांसोबत गेले आणि नंतर तुम्ही अशोक चव्हाणांसोबत गेले आणि मग नेमकं तुम्ही कोणाच्यामुळं काँग्रेसमध्ये आले हा त्यांच्यामध्ये वाद होता. कोणामुळेच काँग्रेसमध्ये आलो नाही मी. मला कोणीच काँग्रेसमध्ये यायला प्रवृत्त केलेलं नाही. मी फक्त उद्धव साहेबांनी मला जो काही माझ्याविरुद्ध त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे मी पक्षाच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि मला काही मी जर मतदान केलं असतं मला पैसे मिळाले असते आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही मी शिवसेनेचा फाउंडर मेंबर आहे. मी शिवसेनेने मला खासदार केलेलं आहे. मी शिवसेनेविरुद्ध मतदान करू शकत नाही. मी फक्त अपसेट राहू शकतो. म्हणून मला कोणी पैसे वगैरे दिले नाही आणि कोणाचा मी पैसा घेतला नाही. आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यात माझ्या राजकारणाच्या आयुष्यात मी 1990 पासून मी काँग्रेस मी राजकारणामध्ये आणि 1985 पासून शिवसेना कार्यकर्ता आहे. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये पैशाला कधीही महत्त्व दिलेलं नाही आणि आताही मी पैशाला महत्त्व देत नाही. आणि मला खात्री आहे मी बिगर पैशाची निवडणूक लढवली आणि यापुढेही मी बिगर पैशाची निवडणूक लढू शकतो आणि बिगर पैशाची निवडणूक जिंकू शकतो हा मला आत्मविश्वास आहे. कारण जनमत माझ्यासोबत आहे. जनता माझी एकच लढाई आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती. तर बघितलं दर्शको ही आहे वस्तुस्थिती. काय असतं माहिती का की काही गोष्टी फक्त आपल्या समोर येतात आणि त्याच्यावर मग आपण आपले आपले कयास मांडत जातो आणि मग त्याची जेव्हा मौखिक पब्लिसिटी होते ज्याला आपण मौख पब्लिसिटी म्हणतो त्यामध्ये मग आपलं प्रत्येक जण ॲड करत जातो आणि त्याला वेगळंच वळण लागतं. वस्तुस्थिती काय आहे.